नमस्कार मित्रांनो, एम एस एफ भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे. ती म्हणजे एम एस एफ भरती जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे. आपण पाहू शकता विषय जो आहे तो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची भरती प्रक्रिया दिनांक 16/3/2020 ऐवजी 30/3/2020 पुढे ढकलण्याबाबत पोस्टपोन होण्याबाबतचं हे काही लेटर जे आहे ते आपण पाहू शकता. तर दोन ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मित्रांनो. प्रत्येक दिवशी 2000 असे उमेदवार नागपूर आणि मुंबई या आपण ज्या ठिकाणी निवड केलेली असेल सेंटरची त्या ठिकाणी आपली भरती प्रक्रिया असेल, कागदपत्र पडताळणी असेल आणि मेडिकल असेल ते आपलं होणार आहे मित्रांनो. नागपूर असेल किंवा मुंबई असेल आपण जे आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये निवडलेलं आहे त्या ठिकाणी होणार आहे. प्रत्येक दिवशी 2000 उमेदवार बोलवण्यात येणार आहेत तशी अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आपला जो रजिस्टर मोबाईल आहे तो व्यवस्थित मित्रांनो चालू आहे का सतत चेक करत राहा, कारण त्याच्यावरतीच आपल्याला मेसेज येणार आहे. ईमेलसुद्धा चेक करत राहा. तर या परंतु या 16/3/2020 रोजी होणार होती, परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळं मित्रांनो ही भरती प्रक्रिया पोस्टपॉन्ड करण्यात आलेली आहे. 30/3/2020 आता ही प्रक्रिया काय होणार आहे पुढे चालू करण्यात येणार आहे असं पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्यातर्फे मित्रांनो आदेश काढण्यात आलेला आहे. तर प्रॅक्टिस चालू राहू द्या मित्रांनो, कारण ही जी भरती पार पडल्यानंतर लगेचच मे बी पोलीस भरती अगदी काही दिवसाच्या अंतरावरती येऊ शकते. अजून डिक्लेअर झालेलं नाही मित्रांनो. पुन्हा एकदा आपण रिपीट करत आहोत की फिजिकल अगोदर आहे की रिटर्न अगोदर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे की फिजिकलच अगोदर आहे किंवा रिटर्नच अगोदर आहे. तर असं ठाम राहू नका, दोन्हीचीही तयारी थोडी थोडी राहू द्या. मी अगोदर पण सांगितलेलं आहे रिटर्नचं जरी तुम्ही तयारी केली तरी पण मित्रांनो वाया जाणार नाही आणि फिजिकलची केली तरी वाया जाणार नाही. त्यामुळं दोन्हीलाही आवश्यकता आहे की कंटिन्युअस प्रॅक्टिसची. त्यामुळं दोन्हीची प्रॅक्टिस राहू द्या जोपर्यंत फायनल डिक्लेअर होत नाही तोपर्यंत. तर व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास मित्रांनो एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.